मंडळी राम राम। पारावरच्या गप्पामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। शेती या विषयाचा जसा शेतकऱ्यांशी थेट संबंध आहे, या शेतकऱ्यांचा सरकारी योजनांशी आणि सरकारी यंत्रणेशीही तितकाच जवळचा संबंध आहे। अनेक सरकारी योजना आहेत ज्या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी सरकारने सुरू केल्या आहेत, त्या राबविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विभाग सरकारने प्रस्थापित केले आहेत। या योजना काय आहेत, या योजनांचा फायदा काय आहे आणि कशा प्रकारे शेतकरी हे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या योजनांचा लाभ घेऊ शकतात, या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्या पारावरच्या गप्पांमध्ये आपल्याला मिळणार आहेत। माझ्यासोबत आज पारावरच्या गप्पांमध्ये आहेत नागपूर विभागीय कृषी सहसंचालक श्री रवींद्र भोसले साहेब। भोसले साहेब नमस्कार, पारावरच्या गप्पांमध्ये मी तुमचं स्वागत करतो। शेतकऱ्यांचे जसे म्हणजे अत्यंत व्यस्ततेचे दिवस आहेत, तसे तर तुम्ही वर्षभर व्यस्त असतात तुम्ही लोक, पण आता सध्या जरा जास्त तुमचं व्यस्ततेचं प्रमाण वाढलं आहे। पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यांचं कामाचा बोजा तुमच्याकडे आहे। कशा पद्धतीनं पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांचं आणि तुमचं संवाद किंवा सुसंवाद चालतो हे जरा प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना बघायला आवडेल। मी नागपूर विभागीय कृषी सहसंचालक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे आणि या नागपूर कृषी विभाग म्हणजे पूर्व विदर्भाच्या विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो। पूर्व विदर्भाचं शेती क्षेत्राच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे आपण जर बघितलं तर एकूण भौगोलिक क्षेत्र साधारणतः 85 ते 50 लाख हेक्टर सर्वसाधारणपणे आहे आणि त्याच्या 50% कमी क्षेत्र हे पीक लागवडीखाली आहे। म्हणजे मोठं क्षेत्र आपल्याकडे हे वनाच्छादित आहे, त्यामुळे लागवडलायक क्षेत्र जे आपलं हे 50% कमी आहे। या लागवडलायक क्षेत्रापैकी देखील जास्तीत जास्त क्षेत्र हे खरीप हंगामामधील पिकांखाली क्षेत्र आहे। साधारणतः 19.5 लाख ते 20 लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्या पूर्व विदर्भामध्ये खरीपाची पिकं घेतली जातात आणि यामध्ये त्यामध्ये देखील प्रामुख्याने भात हे पीक हे आपलं प्रमुख पीक आहे। यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे संपूर्ण जिल्हे आणि चंद्रपूरचा काही भाग आणि नागपूरचा काही भाग पीक घेणारा भागात मोडतो। त्याचप्रमाणे नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरचा काही भाग हा कापूस आणि सोयाबीन पिकवणारा भाग आहे। तर एक्झॅक्टली आपण जर आपल्या पिकांचं क्रॉपिंग पॅटर्न जर बघितला किंवा पीक पद्धती आपल्या या पूर्व विभागाची बघितली तर साधारणपणे 20 लाख हेक्टर क्षेत्र खरीपाच्या हंगामाचं जे आहे त्यापैकी 7.5 ते 8 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतलं जातं। त्याचप्रमाणे जवळपास 6 ते 6.25 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पीक घेतलं जातं। त्याचप्रमाणे 3.5 ते 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतलं जातं आणि साधारणतः 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचं पीक खरीप हंगामामध्ये घेतलं जातं। तर ही पिकं घेत असताना जे काही मेजर आमच्या समोर आव्हानं किंवा चॅलेंजेस आहे ते म्हणजे या पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे किंवा उत्पादकता आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न आहे यामध्ये शाश्वतता कशी आणता येईल याकडे आमचा नेहमी कृषी विभागाच्या माध्यमातून कटाक्ष असतो। मग महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल, त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठ असेल, त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चालवत नसणारी कृषी विज्ञान केंद्र असतील, त्यांचे संशोधन केंद्र असतील, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून या पूर्व विदर्भातले जे प्रमुख पिकं आहेत म्हणजे भात, कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी सातत्याने विस्ताराच्या माध्यमातून प्रयत्न आम्ही हे सर्वजण करत असतो। हे करत असताना प्रत्येक हंगामामध्ये खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, तर या हंगामामधल्या विस्तार पद्धती ह्या आमच्या ठरल्या आहेत। त्या विस्तार पद्धतीच्या माध्यमातून जे काही पिकांचं आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा पीक उत्पादन करण्याच्या पद्धती आहेत त्यामध्ये ज्या काही विद्यापीठ स्तरावर संशोधन होऊन ज्या काही शिफारशीत केलेल्या संशोधन तांत्रिक बाबी आहेत किंवा तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अविरतपणे कृषी विभागामार्फत हे केलं जातं आणि यासाठी आम्ही विविध माध्यमं आम्ही वापरतो। त्यातलंच एक आपलं जे माध्यम आहे ते यूट्यूब चॅनलचं माध्यम मीडिया आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण मला या ठिकाणी संधी दिली। त्याच प्रश्नावर मी भोसले साहेब आता येणार होतो की सगळा काळ बदलत चाललेला आहे। परंपरागत पद्धतीनं आमचे आजोबा, पणजोबा वगैरे हे सगळे लोक शेती करत होते आणि ते तेच त्या पद्धतीने किंवा तोच तो त्यांचा ढाचा ठरलेला होता शेतीचा। पण हल्लीच्या काळामध्ये जी तरुण शेतकरी मंडळी आहे, विशेषतः गावखेड्यांमध्ये मोबाईल नेटवर्क आणि या सगळ्या गोष्टींचा आता प्रस्त वाढलेला आहे, तर तुमचा काय अनुभव आहे? लोक आता हे सगळ्या गोष्टी म्हणजे पारंपरिक शेतीला बगल देऊन नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळतात शेतकरी आपल्याकडचे?
निश्चितच निश्चितच आपण महाराष्ट्राची एकूण जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, इवन कोकण विभाग असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल, त्या तुलनेमध्ये पूर्व विदर्भामध्ये जी का आपली पीक पद्धती आहे त्यामध्ये मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भात पिकाचं हे प्राबल्य आहे. आणि या भात पिकाचं जागतिक स्तरावर आपल्याला माहीत असेल की जागतिक स्तरावर एक म्हण आहे की राईस इज अ पुअर मॅन्स क्रॉप, किंवा भात हे गरिबाचं पीक आहे. भात पिकामध्ये उत्पादकता आपण किती जरी वाढवली तरी भात पिकाच्या एक मर्यादा आहेत, भात पिकाच्या प्रक्रियेवर देखील मर्यादा आहेत. त्यामुळं या भागामध्ये शेतकऱ्यांची उत्पादकता किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये येणारा पैसा जर आपला वाढवायचा असेल तर या पीक पद्धतीमध्ये बदल करण्याचं एक मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. पॅटर्न तुम्ही आत्ता म्हणालात की बदलण्याची गरज आहे किंवा त्या पद्धतीने शेतकरी वळलासुद्धा आहे. पीक पॅटर्न सध्या म्हणजे आपला आमचाही अनुभव असा आहे की आपल्याकडे विदर्भामध्ये विशेषतः पूर्व विदर्भामध्ये जिकडे 45 डिग्री सेल्सिअस उन्हाळ्यामध्ये तापमान असतं पण हल्लीच्या काळामध्ये धानाच्या पिकाकडून काही लोक उसाकडे पण वळले आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले किंवा नागपूर ग्रामीणमध्येही काही भाग असा आहे की जो उसाकडे पण वळलेला आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलं फ्युचर आहे कारण 3 कारखाने आपल्याकडे ऑलरेडी महाराष्ट्रात सगळे बंद असताना सुरू आहेत. या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसं आवाहन कराल की त्यांनाही थोडंसं तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असेल? बरोबर, मला या निमित्ताने एक सांगावं असं वाटतं, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की भात पिकवणाऱ्या पट्ट्यामध्ये ऊसाचं पीक हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले शेतकरी घेऊ शकतो. आणि मागे आमच्या एका सभेमध्ये आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर विलास भाले सर यांची मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या सभेमध्ये किंवा याच्यावर चर्चा करत होतो म्हणजे पीक पद्धतीवर विशेषतः, त्यामध्ये आदरणीय भाले सरांचा देखील हाच विचार होता की भातपट्ट्यामध्ये आपण ऊस पिकाला प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला सांगायला या ठिकाणी आश्चर्याची एक गोष्ट अशी मला समजली की सिंधेवाई या ठिकाणी आपलं भात संशोधन केंद्र सध्या आहे, ते ब्रिटिशांच्या काळामध्ये ऊस संशोधन केंद्र म्हणून स्थापन झालं होतं. अच्छा, म्हणजे ते ऊस संशोधन केंद्र म्हणून सुरुवात झाली होती. म्हणजे ऊस हे पीक या भागामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं, चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना देऊ शकतं. आणि सुदैवाने ऊसावर प्रक्रिया करणारे कारखाने देखील आपल्याकडे आहेत. आता ऊसाचा उत्पादन जे आहे ते साखरेच्या ऐवजी इथेनॉलसाठी सुद्धा केल्यास अधिक फायदेशीर आणि शेतकऱ्यांना भाव देखील मिळू शकतो. या हा विचार घेऊन जर शेतकऱ्यांनी यामध्ये जर प्रगती केली तर मला या निमित्तानं शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं की भात पिकामध्ये उत्पादकता वाढीला मर्यादा आहेत, उत्पन्न वाढीला मर्यादा आहेत. आणि भात क्षेत्रामध्ये जर आपण ऊसासारखी भाजीपाल्यासारखी आणि फळपिकासारखी ज्याला बाजारामध्ये बाजार मूल्य आहे बरोबर किंवा प्रक्रिया मूल्य आहे थोडीशी मूल्यवृद्धी करून आपण त्याचा भाव वाढवू शकतो, अशी जर पिकं शेतकऱ्यांनी घेतली तर निश्चितच यापूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल. मला खरोखर या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की पूर्ती उद्योग समूह असेल किंवा इतर उद्योग समूह असतील, या उद्योग समूहाच्या माध्यमातून ऊस पिकावर ऊसाचे कारखाने म्हणा किंवा इथेनॉल निर्मितीचे कारखाने या ठिकाणी कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ते भाव देखील देत आहेत. तर या भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी जर जास्तीत जास्त संख्येने आणि क्लस्टर बेसमध्ये म्हणजे एकत्रितपणे जर समजा ऊसाचं पीक घेतलं तर जे काय ऊसाचे प्रश्न असतील ते एकत्रितरित्या सोडवणं देखील मदत होऊ शकेल. हीच जसं तुम्ही कापूस आणि या पिकांबद्दल सांगितलं तसं फळभाज्यांवरचे प्रोसेसिंग युनिट्स आपल्याकडे सुरू झालेले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये एक युनिट सीएन ॲग्रोटेक म्हणून सुरू झालेलं, ऑलरेडी भाज्या एक्सपोर्ट करतात ते आपल्याकडे. म्हणजे फुलगोबी असो, कारली असो, दोडकी असो, सिमला मिर्च असो, आपल्याकडचे टोमॅटो असो, त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण ते मिडल ईस्टमध्ये एक्सपोर्ट करायला लागलो हल्ली. अशा काही शेतकऱ्यांचा क्लस्टर्सची काही योजना किंवा असे काही तुमच्याकडे आहे का की त्या? आता हे एक उदाहरण आपलं कापसाचं आपण संपवूया की कापसामध्ये बियाणे खरेदी असेल, खत खरेदी असेल, खत व्यक्तिगत शेतकऱ्यांना प्रत्येकानं तालुक्याच्या ठिकाणी किंवा बाजारपेठेत जाऊन आणण्यापेक्षा प्रत्येकाचा जाण्याचा खर्च वाचणार आहे. त्याचप्रमाणे कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये फार गमतीशीर तुम्हाला गोष्ट सांगतो की कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये कीटकनाशकाची आवश्यकता असताना दुकानावर शेतकरी यांना त्याला बुरशीनाशक दिलं जातं किंवा तणनाशक दिलं जातं, अशा प्रकारे चुका देखील होतात. आणि ज्या कीटकनाशकाची आपल्याला आवश्यकता असते ते कीटकनाशक द्यायच्याऐवजी जो काही उत्पा विक्रेता असतो
त्याला देखील वेगवेगळ्या स्कीम्स असतात कंपन्यांच्या की एवढे कीटकनाशक तुम्ही विकल्यानंतर त्याला एखादी चारचाकी वाहन किंवा परदेश दौऱ्याची सुद्धा सुविधा त्यांना असते. म्हणून त्याच कंपनीचं कीटकनाशक तो शेतकऱ्याच्या मध्ये थोपण्याचा प्रयत्न करतो. त्याऐवजी गटानं जर समजा शेती केली तर ह्या अडचणीचं आपल्याला चांगल्या प्रकारे निराकरण करता येऊ शकतं. अनुदान आणि कर्ज या सगळ्यासोबतच एक गोष्ट आणखी शेतकऱ्यांना सतत जी सतावते आहे ती म्हणजे पिकांचं संरक्षण किंवा पिकांची सुरक्षा. मग त्याच्यासाठी जसं माणसांच्या सुरक्षेसाठी आपण आपली विमा योजना आपली आहे तर तशी पिकांच्या पिकसंदर्भात पीक सुरक्षा योजना किंवा विमा योजना या संदर्भात थोडंसं सांगा ना. खरं तर अत्यंत म्हणजे कळीचा मुद्दा आपण या ठिकाणी काढलेला आहे किंवा छेडलेला आहे असं मला म्हणावं वाटेल की जसं आपण मनुष्य प्राणी आहे, मनुष्य स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःचा एक जोखीम उतरवण्यासाठी किंवा जोखीम मधून हे करण्यासाठी आपण स्वतःचा विमा उतरवतो, तशाच प्रकारे पिकांना देखील कीड रोग असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल ही जी जोखीम आहे ह्या जोखमीतून सावरण्यासाठी पिकांचा देखील विमा आपण उतरवू शकतो. आणि यासाठी केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पीक विमा योजना आपण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केलेली आहे. या पीक विमा योजनेच्या माध्यमातून जी काय आपली विविध खरीपांची पिके आहेत हे आदिसूचित यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या पिकासाठी आदिसूचित पिके म्हणजे आपल्याकडे भात असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर मूग उडीद असेल या पिकांसाठी आदिसूचित पिकांसाठी आदिसूचित काही क्षेत्र केले आहेत. म्हणजे एखाद्या मंडळामध्ये ठराविक क्षेत्र त्या पिकात असेल तर त्याला आपण आदिसूचित क्षेत्र म्हणतो आणि त्या आदिसूचित क्षेत्रामध्ये त्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये भाग घेता येतो. चालू वर्षी चालू खरीप हंगामामध्ये सन 2021-22 खरीप हंगामामध्ये आता ही योजना ते विमा योजनेचं जे पोर्टल आहे ते आता शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ती पद्धत काय आहे यामध्ये शेतकऱ्यांना सेतू सुविधा केंद्र असेल किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील, मध्यवर्ती बँका असतील, सहकारी बँका या सेतू सुविधा केंद्रामध्ये स्वतःचा 7-12-8 आणि त्याचप्रमाणे बँकेचे डिटेल्स आधार नंबर घेऊन जर आपण त्या ठिकाणी अर्ज केला तर ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना आहे. चालू हंगामासाठी खरीप हंगामासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे मी तर आवर्जून विनंती शेतकरी बंधूंना करेल की बाबा या सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या पिकांचं एक जोखीम जर आपल्याला संरक्षित करायचं असेल तर सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये हमखास भाग घ्यावा. हा भाग घेण्यासाठी मला जे काही सांगायचं आहे की कर्जदार असतील किंवा बिगर कर्जदार शेतकरी असतील या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेमध्ये भाग घेण्यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी आपला अर्ज आपण हा भरला पाहिजे. ज्या जे कर्जदार शेतकरी जे विमा योजनेमध्ये इच्छुक नसतील अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेमध्ये 9 जुलैपर्यंत एक घोषणापत्र देणं आवश्यक आहे की या योजनेमध्ये मला भाग घ्यायचा नाही. जर अशा प्रकारचं 9 जुलैपर्यंत घोषणापत्र संबंधित कर्जदार शेतकऱ्यांनी दिलं नाही तर मग त्यांची विमा घेण्याची इच्छा आहे असं गृहीत धरून ऑटोमॅटिक त्यांच्या कर्जाच्या विम्याचा जो प्रीमियम आहे तो कपात केला जाईल हे या ठिकाणी मला मुद्दाम नमूद करायचं आहे. तरी मला सर्व शेतकरी बांधवांना पुनश्च आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन आणि विनंती करायची आहे की आपण या शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये निश्चित भाग घ्यावा आणि 15 जुलैपर्यंत ही अंतिम तारीख असल्यामुळे त्यापूर्वीच गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आपण त्यापूर्वीच या योजनेचा लाभ घ्यावा. पीक पेरणीचा दाखला किंवा तलाठ्याचं प्रमाणपत्र हे अत्यंत आवश्यक आहे पीक विमा भरताना ते देखील आपण लक्षात ठेवा. धन्यवाद भोसले साहेब, आपण पारावरच्या गप्पांमध्ये आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती आमच्या शेतकरी बांधवांकरता दिलीत. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपले कृषी कल्याण.